केस गळत आहेत आणि काय करायचं समजत नाही आणि ते थांबतच नाहीये चला आज आपण बघूया हे केस का गळतात याची कारणं काय आहेत आणि केस गळण्याला ज्या सुरुवात होते त्यावेळेला तुम्हाला था था जर ते थांबायचे असतील तर काय करायचं नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ञ गेले बारा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे मित्रांनो आपले जे केस असतात ना हे आपल्या शरीरातलं एक निरुपद्रवी असं एक अवयव बोललात तरी चालणार आहे आपल्या शरीरामध्ये हृदय किडनी स्प्लिहा लिवर हे सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत आणि हे महत्वाचे ऑर्गन्स आहेत त्यामुळे आपलं शरीर जे असतं ना ते केसांना एक लक्झरी री म्हणून बघतं म्हणजे बघा कसं असतं की आपल्याला जी, जी गरजेची गोष्ट आहे ती पहिली आपल्याला करायची असते आणि त्याच्यानंतर आपण लक्झरीकडे जायचं असतं ठीक आहे तसंच आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला आपलं शरीराचं पोषण होत असतं आपण जो आहार घेत असतो त्याच्याने आपलं जे पोषण होत असतं त्या सगळ्याचं पोषण आपलं संपूर्ण शरीराचं पोषण झालं की मग त्याच्यानंतर शेवटला केसांसाठी पोषण जातं जर आपल्या शरीरामध्येच पोषण झालं नाही तर आपल्या केसांचं पोषण कसं काय होईल म्हणून केस गळणं जर थांबायचे असतील तर आपल्याला आपल्या शरीराचं चा पोषण चांगलं करून मग केसांचं पोषण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला असाच पोषणयुक्त आहार घेणं महत्वाचं आहे सर्वात पहिलं आपल्याला बघायला पाहिजे की केसांच्या सायकल्स कशा असतात म्हणजे बघा ना आपण दर महिन्याला सलूनमध्ये जातो केस कापतो आणि परत येतो पुन्हा ते वाढतात तर या सायकलमध्ये तीन स्टेज असतात पहिली स्टेज ॲनाजेन दुसरी स्टेज कॅटाजेन आणि तिसरी स्टेज टेलोजेन ह्या ज्या तीन स्टेज असतात ना त्याची प्रत्येकाची एक सेपरेट कामं असतात ॲनाजेन जी स्टेज असते ना त्याच्यामध्ये केस वाढण्याची प्रोसिजर करतात म्हणजे केस मुळापासून बाहेर येतं आणि मग तिथून ते वाढत 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 जातं आणि ही प्रोसिजर खूप मोठी असते ही स्टेज खूप मोठी असते एका पर्टिक्युलर उंचीपर्यंत केस वाढले की त्याचं पोषण होणं थांबतं आणि मग ते ब्रेक व्हायला लागतात या स्टेजला म्हणतात कॅटजेन कॅटजेनमध्ये काय होतं की केस आपल्या मुळापासून उपटले जातात आणि बाहेर निघून जातात आता हे केस ज्याला बाहेर निघून जातात म्हणजे गळतात ती जी स्टेज असते ना त्याला म्हणतात टेलोजेन म्हणजे ही तिसरी स्टेज लगेच तयार होते म्हणजेच काय तर केस तयार होणं वाढणं आणि त्याच्यानंतर ते गळून जाणं ह्या दोघांमधली जी स्टेज असते त्याला कॅटजन म्हणतात या कॅटेजन स्टेजमध्ये केसांचं पोषण होणं कमी होतं हे सगळ्यांमध्येच होत असतं आता याचमध्ये मध्ये प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेला केस जास्त गळायला लागतात त्यावेळेला प्रॉब्लेम हा होतो की कॅटजन जी फेज असते ना ही थोडीशी लवकर सुरू होते आणि ती लवकर सुरू झाल्या कारणाने टेलोजन फेज लगेच येऊन जाते आणि केस गळायला लागतात आणि कमी वेळामध्येच केस फटाफट फटाफट गळायला सुरुवात होतात आणि मग केसांचं गळण्याचं प्रमाण हळूहळू खूप वाढत जातं आता ह्याच्या पुढची स्टेज म्हणजे बाल्डनेस जो प्रकार असतो ना हा प्रकार कसा होतो कधी होतो तर ज्या वेळेला टेलोजेन फेस कंप्लीट होते आणि ॲनाजेन फेस सुरूच होत नाही मग अशा वेळेला प्रॉब्लेम होतो की त्या ठिकाणी बाल्डनेस येतो केसांचं जे मूळ असतं त्याच्यावरती एक लेअर जमा होतो आणि हा लेअर जमा झाल्या कारणाने त्या ठिकाणी केस पुन्हा येतच नाही आणि मग हळूहळू बाल्डनेस यायला लागतो बाल्डनेसचे पण ना पॅटर्न असतात एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न हे पॅटर्न मेलमध्ये दिसतात आणि फिमेलमध्ये क्रिसमस ट्री पॅटर्न दिसतात क्रिसमस ट्री पॅटर्न म्हणजे हा जो मधला जो भाग असतो त्याच्या मधले मधले केस निघत जातात आणि तिथे क्रिसमस ट्री कसा असतो असं ट्रायंग्युलर तसं बाल्डनेस स्त्रियांमध्ये दिसायला लागतं आणि पुरुषांमध्ये एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न म्हणजे मधलेच केस निघून जातात काही वेळेला इकडचे बाजूचे केस जातात असा हा पॅटर्न असतो आणि हा पॅटर्न ज्या वेळेला इनिशियल स्टेजला असतो ना त्याच वेळेला याची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं मित्रांनो आपले केस जर जा नेहमीपेक्षा जास्त गळत असतील तर तुम्हाला ताबडतोब जवळच्या डर्मॅटोलॉजिस्टकडे जाऊन त्या ठिकाणी केस तपासून घेणं गरजेचं आहे आपलं स्काल्प चेक करून घेणं गरजेचं आहे त्याच्याने तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला बाल्डनेस आलेला आहे का नाही आलेले आहे कारण ह्या ज्या तीन फेज मी तुम्हाला इतक्या समजून सांगतो ना त्याचं कारणच हे आहे आपण सुरुवातीच्या काळामध्ये जास्त करून ट्रीटमेंट करत नाही आणि त्याच्यामुळे ती पुढची स्टेज येते आणि मग आपल्याला बाल्डनेस यायला सुरू होतो कारण टेलोजन फेजच्या नंतर जर अनर्जन फेज सुरूच नाही झाली तर प्रॉब्लेम होतो आणि मग बाल्डनेस यायला सुरू होतो आता बघा या ठिकाणी केस गळण्याची काही विशिष्ट कारणं आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे अँड्रोजन हार्मोन्स पुरुषांमध्ये जे टेस्टस्टर हार्मोन असतं त्याच्यामुळे केस गळतात लवकर गळतात त्याचबरोबर हा जो पॅटर्न असतो हा मेल जेनेटिक पॅटर्नसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे सुद्धा पुरुषांचे केस जाण्याची शक्यता असतात पण प्रत्येकामध्ये हे असं होईलच असं नाही ज्या लोकांचे पॅरेंट्स हे बाल्ड आहेत ते त्यांची मुलं बाल्डच होतील असं काही जरुरी नाही आहे पण होण्याची शक्यता त्यांच्यामध्ये थोडीशी जास्त असते त्याचबरोबर ज्या वेळेला काही आपल्याला आजार होतो आपण औषधं खायला लागतो जसं की स्टेरॉइड खाण्याची काही वेळेला गरज येते किंवा आणखीन काही वेगळी औषधं आपण खातो तर त्या औषधांमुळे सुद्धा केस गळायला लागतात पण हे जे असतं ना हे टेम्पररी असतं जोपर्यंत ती औषधं चालू आहे तोपर्यंत केस गळतात जशी औषध संपली तसं लगेच केस गळणं थांबून जातं पण जर हे नाही थांबलं तर तो कन्सर्न आहे आणि त्यावेळेला त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे औषधांशिवायसुद्धा दोन कारणं आहेत एक म्हणजे स्ट्रेस ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला प्रचंड प्रमाणात स्ट्रेस वाढतं त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये हीट वाढते आणि हीट वाढल्या कारणाने सुद्धा केस हे गाळायला लागतात दुसरं कारण म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा काही लोकांचे केस गळायला लागतात हायपोथायरॉइड एखाद्याला असेल तर सुद्धा केस गळायला लागतात पण जेव्हा हे नॉर्मलाईज होऊन जातं तेव्हा ते नॉर्मल होऊन केस गळणं थांबून जातं आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही म्हणाल की आता हे सगळं सांगितलं ज्ञानबाजी झाली आता आम्हाला उपाय सांगा मित्रांनो सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की केस जे आहे ना ही एक निरुपद्रव अवयव असं म्हटलं तरी चालेल त्याचं जे पोषण होतं ना है होता। तुम्हें तुम्हें कर हे सगळ्यात शेवटला होतं म्हणून तुम्हाला तुमचं पोषण चांगलं करणं गरजेचं आहे आता पोषण चांगलं करणं म्हणजे आपण प्रत्येक वेळेला काय करतो की जास्त खायला लागतो सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला हे बघायला पाहिजे की आपली पचनक्रिया बरोबर आहे का हो कारण तुमची पचनक्रिया जर बरोबर असेल तर तुम्ही जे अन्न घेणार आहात ते शरीराला लागणार आहे आणि ते शरीराला लागून शरीराचं पोषण होणार आहे आयुर्वेदानुसार शरीरामध्ये रस रक्त मांस मेध मज्जा आणि शुक्रधात असे सात धातू सांगितलेले आहे त्याच्यापैकी अस्थि धातू जो आहे ना त्याचं मल म्हणून केसांचा उल्लेख आहे म्हणजे रसापासून अस्थिपर्यंत जाईपर्यंत त्या अन्नाला पुरायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन ते केसांना पोषण मिळणार आहे म्हणूनच आपल्याला अशा प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे साती साती धातू पोषित होतील त्याचबरोबर ते, ते पोषण होण्यासाठी आपली पचनक्रिया चांगलं असणं महत्वाचं चा आहे म्हणून तुम्हाला दिनचर्या चांगल्या प्रकारे फॉलो करणं गरजेचं आहे आता हे बघा की जर तुमचं पचन चांगलं नसेल तर पचन चांगलं करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हा करायचं की दोन जेवणांमधलं अंतर हे जास्त ठेवायचं आणि जेवण हे हलकं घ्यायचं आणि पोषण देणारं असेल असं घ्या घ्यायचं आता तो तुम्ही म्हणाल की पचन वगैरे सगळं ठीक आहे पण आम्हाला काहीतरी ओरली घ्यायला सांगा त्याच्याने आम्ही करू आणि त्याच्याने आमचा फायदा होईल आपण अशा प्रकारची औषधं म्हणा किंवा अशा प्रकारचा आहार म्हणा घ्यायला पाहिजे की ज्याच्याने पचन चांगलं होईल मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे हाडांसाठी सुद्धा उपयुक्त आहे रक्तासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि केस गळण्याचं जे कारण मेन असतं ना उष्णता शरीरामध्ये वाढली आहे ते सुद्धा कमी करणार आहे ते म्हणजे आवळा आवळ्याचं जे चूर्ण असतं ना ते मधाबरोबर घेऊन जर तुम्ही चाटून सकाळी उपाशी बोटी आणि रात्री जेवणानंतर साध्या पाण्याबरोबर घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा हा उपाय तुम्ही करून बघू शकता सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर ही स्टेज पुढे गेलेली असेल तर या, याचा फायदा होणं दुर्मिळच आहे त्याचबरोबर साधे उपाय मी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे आंघोळ करताना गरम पाणी केसावरून टाकू नका जास्त गरम पाणी टाकल्याने सुद्धा केस फ्रेजाईल होतात आणि केस गळून पडतात म्हणून जर तुम्हाला डोक्यावरती आंघोळ करायचे असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करा त्याच्याने केस गळणं काही प्रमाणामध्ये थांबते आहे दुसरं म्हणजे केस गळायला ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला आंघोळ करताना किंवा तेल लावताना डोक्याला जोरजोरात रब करू नका कारण केसांची मुळं ही खूप वीक झालेली असतात आणि त्याच्यामुळे ते केस पटापट उपटू लागतात आणि जर ते केस उपटले बाहेर गेले आणि टेलोजन फेजमध्ये असतील आणि ते बाहेर गेल्याने ॲनाजन फेस सुरूच नाही झाली तर त्या ठिकाणी बाल्डनेस येण्याची शक्यता आहे म्हणजे टक्कल पडण्याची शक्यता आहे म्हणून जास्त जोर जोरात रब करू नका तिसरं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये शॅम्पूचा वापर करू नका शॅम्पूचा वापर करा पण कमी प्रमाणात करा शॅम्पू काय करतं कम्प्लीट ड्रायनेस निर्माण करतं आणि केसांच्या मुळापाशी ऑइलिनेस असणं महत्वाचं असतं हे जे उपाय आहेत ना हे तुमचे स्टार्टिंग फेज जी असते ना केस गळण्याची त्याच्यामध्ये फायदेशीर ठरू शकतात जर त्याच्या पुढे गेलं तर तुम्हाला ताबडतोब जवळच्या डर्मेटोलॉजिस्टकडे जाऊन याची तपासणी जा करून घेणं गरजेचं आहे कारण याच्यासाठी डायग्नोसिस करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो स्त्रियांचे केस गळत असतील ना तर था ते थांबणं था थोडं सोपं असतं पण पुरुषांचे Case, आणी मदे केस गळायला सुरुवात झाली आणि त्यांचं जेनेटिकली म्हणजे त्यांचं पॅरेंट्स बाल्डनेसमध्ये असतील तर त्यांना ताबडतोब काळजी घेणं गरजेचं आहे कारण केस गळणं बाल्डनेस जो असतो ना तो एका स्टेजच्या पुढे गेला की तो पुन्हा रिव्हर्स होऊ शकत नाही त्यामुळे स्टार्टिंग फेजमध्येच त्याला आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं आणि याचे उपाय डर्मेटोलॉजिस्टकडूनच करून घेणं जास्त उपयुक्त ठरतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा